एक काम करायला आम्ही इथं पावसाचा प्रश्न असा की शेती आम्हाला कोरडभाव आहे. पाऊस पडल्यानंतर पाऊस पडला तर पिकत नाही, तर पाऊस नाही पडला तर पिकत नाही, काय नाही काय नाही. त्याच्या पुढं लेकरा बाळाचं शिक्षण तर काहीच नाही. लेकरं बाळा सगळं हे तुम्ही घेऊन जावं लागते पोटभरा देशाजुन्यावर. मग जानवर जर पाळले तर जानवराला पावसाळ्यात हाय तेवढं बागते, कोणाचा खायला फिरव पारव काय नाही, पाण्याचं प्यायची टंचाई. इथे जर कामाचं असेल इथं आल्यानंतर पोट भरायला, हे असं समजा काम केलं तरच पोट भरते, नाही तर पोट भरत नाही त्याच्यानंतर. आमचं असं होतं, आमची परिस्थिती तसली म्हणायचं. आणि कुठे पाझर तलाव समजा पाण्याची पाझर तलाव जर झाली, आम्हाला जानवर डोहरं चार डोहरं पाळते, दोन चार शेळ्या पाळते, नगर काय पाळते, पण फक्त पाण्याचा प्रश्न आमचा जकारे म्हणायचा आम्हाला. हे जो हमारा मराठवाडा रिजन है, ये करीबन 8 डिस्ट्रिक्ट है. बेसिकली औरंगाबाद है, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली और नांदेड. ये जो रीजन है भाइयों, ये बेसिकली इसमें जो 5 डिस्ट्रिक्ट है ये आवर्षण प्रवण है, और 3 जो डिस्ट्रिक्ट है अशोक रेनफॉल जोन है. जब ये हमारा वाटरशेड डेवलपमेंट का काम तो शुरू होता है, लेकिन काम करते वक्त जो इसकी थीम्स है, जो कंसेप्ट है रिच टू वैली होना चाहिए, ये नहीं होता. बेसिकली सीधा लोग हम नाले के ऊपर जाकर काम करते तो ऊपर की मिट्टी आके पूरा उसमें बैठ जाती है. तो ये काम करने के लिए पहले आप अपर रिचेस में काम करना चाहिए, उसके बाद लोअर रिचेस में आना चाहिए, और उसके बाद फिर नाले के ऊपर आना चाहिए. ये बात सबसे अहम है कि माटी पहले, सॉइल कंजर्वेशन, आप मिट्टी पहले अड़ाओ फिर बाद में पानी का काम करो. और अगर आपने मिट्टी का काम अच्छी तरह हो गया तो पानी अपने आप वहां कंजर्व हो सकेगा. तो सॉइल कंजर्वेशन फॉलोड बाय वाटर कंजर्वेशन. नहीं पानी एवडे गुड़गे गेले आमचे काम करू करू दगड़े येतो येतो सगळे शेतीतला असं एक ना एक खडा येतला दगड सगळे दिसता असं दगड येतो येतो. आपची परिस्थिती आमची लई तारामळे आव आन सका आम्ही एवढे तळे सोडे नाही, कुठला बंधारा सोडला नाही, कुठली काय पण लई परिस्थिती काढी, लई टाइम काढी. आणि हे 4 किलोमीटर पाणी न्यावं लागते आम्हाला. आन काम जर केलं तर कुठले पैसे वेळेवर नाहीत बघा. आज 10-12 महिने होऊन 1.5 वर्ष होत आलं तरी पैसे नाहीत कामाचे. मग हे का कामाचे पैसे नाहीत म्हणून काय खावा, काय करावा, काय करून खावा आम्ही. आमची परिस्थिती काय, आम्हाला बाजरीशी दुसरं काहीच भेटत नाही. हा शेती आमची लई लांब आहे, आम्हाला पाण्याची काही सोय नाही. माझ्या गावामध्ये मी 2 शेत रस्ते केले, 1 सार्वजनिक विहीर केली, 3 शेततळे केले, वैयक्तिक विहिरी केल्या. परंतु त्याच्यामध्ये असं एक अनुभव घडला, आज ह्या वर्षी माझ्या गावात जे मागच्या वर्षी 500 मजूर काम होत होते, ह्या वर्षी माझ्या गावात 30-40 लेबर, 50 लेबरच्या पुढे लेबर कामायला तयार नाही. म्हणजे शासनाचं जे धोरण होतं की आम्ही तुम्हाला 1-15 दिवसांमध्ये लेबरला पेमेंट करू, आज पूर्ण 2 वर्ष झाले. 2 वर्ष होऊन जर पैसे मिळत नसतील तर लोक कामाला येण्यापासून थांबलेत. लोक कामाला नको म्हणतात, बस आम्ही किती तयार केले लोक म्हणजे नको, पैसा तुम्ही खिशातून देणार का, आम्ही शासनाच्या भरोशावर राहू शकत नाही. कारण शासनाचा लोकांचा विश्वास उठलाय, आणि हा विश्वास जर कुठं परत वापस संपादन करायचं असेल तर ह्या योजनेला बळकट देणं जरुरीचं आहे. दर 15 दिवसाला पेमेंट होणं जरुरीचं आहे, त्याच्यामुळं लोक परत कामं येऊ शकतात. आज माझ्या गावामध्ये जिथं 6-6 कामं एक टायमाला चालू होते, आज एक सुद्धा काम नाही. पहले जितने कुछ रिसोर्स थे उसके ऊपर कम्युनिटी का राइट्स था. तो जो कुछ एक मेंटेनेंस और जुड़ाव जो था अपने जंगल, जंगल, जल, जमीन और समुदाय, इनमें एक वाक्यता थी, यूनिटी थी और राइट्स थे. इसीलिए वो सारा बैलेंस था, इको वे में वो मेंटेन था. लेकिन जैसा जैसा वो राइट्स गवर्नमेंट के इसमें ट्रांसफर हुए तो लोगों का जो कम्युनिटी का जो उसके अंदर अपनापन था और जो उनका इन्वॉल्वमेंट था उसमें काफी कमी देखने को मिली. और एक बाहर देखने का नजरिया आया कि भाई जो भी डेवलपमेंट करना है, ये समस्या का अगर हल करना है, तो लोगों की नजर जो है वो गवर्नमेंट की तरफ गई. अपने गांव से बाहर से कोई आएगा और ये समस्या हल करेगा, इसके ऊपर समुदाय काफी कमजोर हो. पॉलिटिकल सिस्टम जितना हमारा मजबूत होते गया, ग्राम पंचायत इलेक्शन से लेके, पंचायत इलेक्शन से लेके, झड़पी इलेक्शन से लेके, ये जो तरह तरह के जो इलेक्शन के जो टायर्स थी उसके हिसाब से गांव के अंदर सारा जो सिस्टम था वो भी डिफरेंट हो गया, उसके अंदर फ्रैक्चर्स हो गया. और एक समस्या को लेके जब कोई काम करना चाहता है तो उसको सारे गांव का समर्थन मिलना बड़ी मुश्किल हो गया.
तो यही स्थिति कहीं 20-25 सालों से यही होता रहा। इसके परिणाम स्वरूप आज ये स्थिति आई कि हमारी जो नदियां है वो पूरी मिट्टी से भर चुकी है। हमारा जो ग्राउंड वाटर टेबल है वो सारा नीचे चले गया है। हर गांव पीने के पानी की समस्या के लिए जूझ रहा है। क्वालिटी ड्रिंकिंग वाटर ये हमारा सपना है, ये हमारा हक है, ऐसा हम बोलते हैं, लेकिन आज अशुद्ध पानी भी ढंग का पीने को लोगों को नहीं मिल रहा है। तो ये समस्या अब कोई एक इंसान की नहीं रही, ये जितनी हमारी जो 60% जनता खेती पे जो अपना जीवन गुजारती है, खेती पे जिनका जीवन चलता है, इनके लाइफ के साथ में अब ये जुड़ गया है। पानी को सेंटर रख के जब हम काम करते हैं, अब समाज में ये बदलाव आया है कि भाई पानी में काम कैसा किया जाए। तो फिर जैसा हम देखते हैं कि भाई छोटे छोटे जो इंटरवेंशंस है उससे हम लोग काफी बदलाव पानी के काम में और पानी से रिलेटेड जो समस्या है उसको दूर करने में ला सकते हैं, जिसमें कम्युनिटी का जो पार्टिसिपेशन है वो भी आसान हो जाता है। जैसा कि अरावली के अंदर जो काम हुआ है, उसके बाद में विदर्भ के अंदर जैसा मराठवाड़ा और यहाँ पे दोहा मॉडल करके जो एक है कि भाई हम स्ट्रीम बेस्ड रेन वाटर हार्वेस्टिंग कैसा करेंगे, ये सब छोटे छोटे मॉडल है, डायवर्सन बेस्ड इरीगेशन है। तो इसमें हम लोग एक छोटे छोटे काम के माध्यम से लोगों की सहभागिता भी मिलना आसान होता है और उसका इम्पैक्ट जो है वो काफ़ी बड़ा बड़ा होता है और वो आगे के लिए बहुत अच्छा मेंटेनेंस और रिपेयरेबल भी है। अकोला देव ये गाँव जाफराबाद देवगाव राजा रोड वरच 1 किलोमीटर आत आहे आणि खऱ्या अर्थाने जीवरेखा नदीच्या काठावर वसलेलं हे गाव आहे आणि जीवरेखा नदीवरच गावापासून 2 किलोमीटर अंतरावर जीवरेखा धरण हे बांधले गेलेलं आहे। धरणाचं गाव असूनही ह्या गावाला 3-4 वर्षी पाण्याचं फार दुर्भक्ष्य असायच। खऱ्या अर्थाने हे जे धरण आहे या धरणाला जे पाणी येते कॅचमेंट एरिया आहे हा फक्त 12 किलोमीटरचा आहे आणि त्यामुळे या धरणाच्या परिसरामध्ये भरपूर पाणी पडला तरच हे धरण भरतं आणि परिणामी या परिसरातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा फार त्रास होतो। गेल्या 2012 या परिसरामध्ये 142 mm पाणी पडला आणि एकूणच संपूर्ण धरण ड्राय झालं, नदीसुद्धा ड्राय झाली आणि ज्या काही काठावरच्या विहिरी होत्या या विहिरीत सुद्धा पाणी राहिलं नाही। या परिसराचं वैशिष्ट्य असं आहे की 35-50 फुटाच्या खाली गेलं तर काळा रॉक लागतो की ज्याचं पाणी येत नाही आणि वरच्या थरामध्ये जोपर्यंत पाण्याचे साठे आहेत तोपर्यंतच विहिरीला पाणी असतं आणि असं जर कमी पाऊस पर्जन्यमान झालं तर या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याचं फार दुर्भिक्ष होतं आणि असंच 2012 झालं आणि त्यावेळेस गावकऱ्यांनी फार ओरड केली आणि एकमेकाला सहकार्य करून त्यांनी या भागामध्ये आपल्या गाव परिसरामध्ये आपल्या नदीत असेल धरणात असेल पिण्याच्या पाण्याचे स्रोत वाढले पाहिजे म्हणून सहकार्य करून त्यांनी विनंत्या कलेक्टरला असेल संस्थेला असेल केल्या आणि परिणामी या परिसरामध्ये काम सुरू झालं। मार्च 2013 काम सुरू झालं आणि बघता बघता जूनपर्यंत ते काम संपलंय। जवळजवळ 1 किलोमीटर जीवरेखा नदी पात्रामध्ये खोलीकरण रुंदीकरणाचं काम झालं आणि खंडोबाचा नाला म्हणून त्याचं 2.5 किलोमीटरचं काम अकोला ते बुटखेडा या शिवापर्यंत झालेलं आहे। ते 152 कोटी लिटरची क्षमता या परिसरामध्ये जून 13 उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळं या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्नच राहिलेला नाही। जवळजवळ या धरणाच्या पायथ्याची 7 गावच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरी आहेत आणि 30,000 लोक वस्तीला या परिसरातून सततपणे पाणी पुरवठा होतो आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये आज मे अखेरपर्यंत सुद्धा चांगला ही बाब या विहिरीवर नाही आहे। 8 तास जर राईन शेड्यूल असलं तर 8 तास सुद्धा पाणी पुरवठा पंप चालू असतो आणि त्यामुळं पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने या भागातला मिटलेला आहे। पहिल्यांदा आमच्या विहिरीला पाणी नसायचं, आमचं लग्न झालं 1999, त्यावेळेस एकच विहीर होती, त्या विहिरीनं आम्हाला पाणी आणायला लागायचं। नंतर हळूहळू संस्थेच्या मार्फत तळे हे झाले, त्यानंतर मग पाणी थोडं थोडं विहिरीला पाणी येऊ लागलं। पहिल्यांदा 1 एकर सुटी होती, नंतर 2 एकर केली आणि आता 2 ते 3 एकर आता आम्ही लागवड केली आहे, त्यामुळे आम्ही तुतीचे उत्पन्न फार चांगल्या प्रमाणात घेतोय। त्यामुळे आमचे मुलं सुद्धा बाहेर शिकायला जाऊ शकतात आणि
नंतर पुन्हा थोडा भाजी पाला हे सुद्धा आम्ही शेतात काढू शकतो की गरोदर असताना आमच्या गावा या सगळ्या आम्ही भाजीपाला खाऊ शकतो पाणी असल्यामुळं त्याचा परिणाम त्या मुलाबाळावर सुद्धा चांगला होतो. अशा प्रकारे आम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवतो. पाणी की समस्या अगर हमको दूर करना है तो छोटे प्रयास से, कम्युनिटी का पार्टिसिपेशन से, मीडिया की पार्टिसिपेशन से, गवर्नमेंट के पार्टिसिपेशन से ये समस्या को हम बहुत अच्छे तरह से छुड़ा सकते हैं.